चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात कार्यरत कंत्राटी कामगारांना नक्षल भत्ता लागू करा अशी मागणी मनसे प्रणित मराठी कामगार सेनेने मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्या मार्फत महाजेनकोकडे निवेदनाद्वारे केली आहे. चंद्रपूर जिल्हा नक्षलग्रस्त असल्यामुळे CSTPS मध्ये नोकरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना 1500 रुपये नक्षल भत्ता देण्यात येतो. तसेच एक स्तर वेतनश्रेणी जास्त दिली जाते. परंतु CSTPS अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना 1500 रुपये नक्षल भत्त्या देण्यात येत नाही ही बाब अन्यायकारक आहे. एकाच कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या सरकारी व कंत्राटी कामगारांमध्ये नक्षल भत्त्यासंबंधी हा भेदभाव केला जात आहे. ज्या निकषावर अधिकारी व कर्मचाऱ्यांना नक्षल भत्ता देण्यात येतो आहे त्याच निकषावर कंत्राटी कामगारांना देखील 1500 रुपये नक्षल भत्ता द्या ही मागणी मनसे प्रणित मराठी कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य सचिव सचिन भोयर यांनी मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्यामार्फत महाजेनकोकडे केलेली आहे. दरम्यान या संदर्भात सचिन भोयर यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया. नागपूर औष्णिक महाविद्युत केंद्रातील कंत्राटी कामगारांना नक्षल भत्ता लागू करा या मागणीकरिता मनसे प्रणित मराठी कामगार सेनेतर्फे आज या ठिकाणी आलो आहे. त्या मागणीचं निवेदन आम्ही मुख्य अभियंता पंकज सपाटे साहेब यांना दिला. मागील अनेक वर्षापासून CTPS मध्ये अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना नक्षल भत्ता हा देण्यात येतो, परंतु त्याच कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कुठल्याही प्रकारचा नक्षल भत्ता देण्यात येत नाही आणि ही खरंच कामगारांवरील अन्याय आहे, हा भेदभाव आहे. जर एकाच क्षेत्रात काम करणारे कामगार असतील, ते मग कर्मचारी असो की कंत्राटी कामगार असो, आणि त्यांना जर नक्षल भत्ता मिळत असेल आणि कंत्राटी कामगारांना नाकारल्या जात असेल तर ही बाब अन्यायकारक आहे. म्हणून आज मराठी कामगार सेनेतर्फे आम्ही पंकज सपाटे साहेबांकडे निवेदन दिलं की तुम्ही हा नक्षल ग्रस्त जो भत्ता आहे तो कंत्राटी कामगारांनाही द्या, अन्यथा या मागणीचा विचार झाला नाही तर मराठी कामगार सेनेतर्फे सर्व कामगारांना सोबत घेऊन काम बंद आंदोलन करण्याचे निवेदनामध्ये आम्ही सांगितलेलं आहे.